आपला विकास यूट्यूब चॅनलवर आज आपण फिरतोय सांगलीतल्या ऐतिहासिक ठिकाणांमध्ये. वैभव सांगलीचे या माध्यमातून आपण सांगलीतल्या वैभवशाली ठिकाणांना भेट देणार आणि तिथल्या गोष्टी जाणून घेणार. आता हा जो भाग तुम्हाला दिसतोय हा प्रत्येक सांगलीकर ओळखतोच, किंवा सांगलीत नसणारा सुद्धा ओळखतो. ही आमची कृष्णामाई आणि हा आमचा डौलाने कित्येक वर्ष उभा असलेला आयर्विन पूल. परिसर तर बघा. सांगली म्हटलं की माझ्या मागे जो दिमाखात उभा आहे त्या आयर्विन पुलाबद्दल चर्चा होतेच. अगदी सगळ्या देशभरात काय देशाच्या बाहेर सुद्धा माहिती असणारा हा पूल. इंग्रजांच्या काळापासून उभा असणारा हा पूल जवळपास कित्येक महापुरांचा साक्षीदार आहे. इतके महापूर बघून सुद्धा हा तसाच्या तसा उभा आहे. सांगलीच्या वैभवामध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान असणारा हा पूल आजही सांगलीची शान वाढवतोय. अभिमान वाटतो आमच्या आयर्विन पुलाचा आणि त्या सर्वांची मनापासून कृतज्ञता वाटते ज्यांनी ज्यांनी या पुलाच्या बांधकामामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्याच्यामध्ये हातभार लावला. खरंच आम्ही सांगलीकर खूपच कृतज्ञ आहोत या पुलासाठी. आमच्या या आयर्विन पुलाने कित्येक पूर बघितले त्याचा काही हिशोबच नाही म्हणायला हरकत नाही. या ज्या मार्किंग्स आहेत या मार्किंग सुद्धा संपल्या होत्या तेव्हा 2019 महापूर आला होता. आता पाणी एकदम नॉर्मल आहे, कृष्णामाई संत वाहते. या ज्या पायऱ्या आहेत प्रत्येक सांगलीकरांसाठी नॉस्टॅल्जिक आहे. आयर्विन पुलावरून या पायऱ्यांवरून उतरून कृष्णामाईला पाहायला येण्याचा आनंद काही वेगळाच असतो. कृष्णामाईमध्ये बोटीतून आनंद घेणाऱ्या या लोकांना पाहून माझं बालपण वरती आलं. मला वाटतं बऱ्याच जणांना आठवण झाली असेल. याच आयर्विन पुलाजवळ पशुपतीनाथांचं हे मंदिर सर्वांनी बाहेरून बघितलं असेल. पुरामध्ये हे संपूर्ण मंदिर पाण्याखाली जातं, पण आज तुम्हाला या मंदिराची मी आतून सफर घडवतोय. जुन्या बांधकामातली ही मंदिरं पाहिल्यावरती मन खूप प्रसन्न होतं. असं वाटतं हा जो वारसा आहे जो ज्यांनी ज्यांनी जपला त्यांनी किती भारी काम केलं. खरंच हा संपूर्ण परिसर अतिशय नयनरम्य आणि आल्हाददायक आहे. कधी सांगलीला आलात तर इथे नक्की भेट द्या. आता इथे जवळच असणारा हा सरकारी घाट, मेनली हा जो घाट आहे हा सांगलीकरांच्या मानाच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी जास्त फेमस आहे. सरकार गणपती जो सांगलीचा म्हणतो तो इथून विसर्जित होतो आणि इतर सर्वच सांगलीकरांचे गणपती इथे विसर्जित होतात. विस्तीर्ण असा घाट आहे, निवांत इथे बसून कृष्णामाईचं दर्शन घेता येतं आणि आजूबाजूच्या आल्हाददायक वातावरणाकडे न्याहाळता येतं. बऱ्याच सांगलीकरांना माहिती असेल किंवा नसेल इथे याच घाटावरती कृष्णामाईचं मंदिर सुद्धा आहे. बऱ्याच जणांनी फक्त लांबून बघितलं असेल, तर चला मग कृष्णामाईचं दर्शन पण करून घेऊयात. मला कमेंटमध्ये सांगा की हे मंदिर तुम्हाला आठवत आहे का. यानंतर आपण आलो माई घाटावरती, कृष्णामाई घाट, पण सांगलीकर त्याला माई घाटच म्हणतात. संस्थान गणपतीच्या बरोबर मागे असणारा हा माई घाट आणि इथे असणारं स्वामी समर्थांचं हे प्रसन्न मंदिर. बऱ्याच सांगलीकरांसाठी श्रद्धेचं स्थान असणारं स्वामी समर्थांचं हे मंदिर अत्यंत विलोभनीय आहे. इथे आल्यानंतर घाटावरती म्हणजे माई घाटावरती या मंदिरात जाऊन शांतपणे बसून कधीतरी स्वामींना न्याहाळून बघा. तुम्हाला असा भास होईल की ते खरंच म्हणतात भिऊ नको, तू तुझं कर्म कर, मी तुझ्या पाठीशी आहे. आपण या मंदिरातल्या स्वामी समर्थांच्या विलोभनीय अशा स्वरूपाचं इथे दर्शन घेतोय.
या मंदिराचा संपूर्ण परिसर अत्यंत सुंदर, स्वच्छ, नीटनेटका आणि खूपच दिव्य आहे असं म्हणायला हरकत नाही. इथूनच बाहेर जो आहे तो कृष्णामाईचा घाटसुद्धा दिसतो. रिमझिम पाऊस सुरू होता, त्यामुळे मला शूट करतानासुद्धा खूप आनंद मिळत होता. मला वाटतं पाहणाऱ्यांनासुद्धा तितकाच आनंद मिळत असेल. हा जो समोर दिसतोय सिमेंटचा, तर तो दुसरा नवीन पूल बांधण्याचं काम सुरू आहे. कारण आयर्विन पुलाला जवळपास 100 वर्ष झाली असल्यामुळे त्याला रिप्लेसमेंट म्हणून आता हा नवीन पुलाचं बांधकाम होत आहे. आणि हा आहे विस्तीर्ण असा कृष्णामाई घाट, अर्थातच माई घाट. संथ वाहते कृष्णामाई. कृष्णामाईचं हे सुंदर शांत रूप बघून खरंच खूप बरं वाटतं. आणि तिला अशीच विनंती करावी वाटते की बाई, तू प्रकोप करू नकोस आणि सांगलीकरांना इतका त्रास जो होतोय महापुरामध्ये त्याचं काहीतरी कर. पण मग तेव्हा कृष्णामाईच उत्तर देते की लेकरांनो, मला तर तुमचीच काळजी आहे, पण तुम्ही जे सगळं हे प्रदूषण माजवून ठेवलं आहे आणि माझ्या पात्रामध्ये जे अतिक्रमण केलं आहे, तर माझ्याकडे पर्याय नाही, चूक तुमची आहे. हे ऐकून कुठेतरी प्रश्न पडतो की आपण खरंच काळजी घेतो का आपल्या कृष्णामाईची, जिला आपण आई म्हणतो. काय सुंदर वाटतंय ना या वातावरणामध्ये. इथेच माई घाटावरती श्री स्वामी समर्थांचं अन्नछत्र आहे. इथे सुद्धा अन्नदानाचं पवित्र काम दर आठवड्याला केलं जातं. दर गुरुवारी या इथे अन्नदानाचं काम होतं आणि भाविक अतिशय श्रद्धेने इथे हजर असतात या अन्नदानासाठी आणि इथल्या प्रसादाला ग्रहण करण्यासाठी. या अन्नछत्रामध्ये दर गुरुवारी रात्री 7:30 ते 8 या वेळेत अन्नदान होतं. भाविकांनी याची नोंद घ्यावी. माई घाटावरती आपली संस्कृती जपणारे हे कुंभार आणि त्यांच्या कलाकृती पाहून खरंच खूप अभिमान वाटतो आणि त्यांची कृतज्ञता सुद्धा वाटते. सांगलीतील अत्यंत जुनं असं 1826 मध्ये ज्याची स्थापना झाली असं पांजरपूळ, इथे गायींची सेवा केली जाते, गायींना पाळलं जातं, त्यांची काळजी घेतली जाते, त्यांची निगा ठेवली जाते. आता बांधकाम चालू आहे नव्याने व्यवस्थित उभा करण्यासाठी, पण लवकरच हे पांजरपूळ पुन्हा एकदा गायींच्या सेवेमध्ये असेल. गो मातेसाठी डेडिकेटेड म्हणायला हरकत नाही, ही पांजरपूळ संस्था अनेक वर्ष कार्यरत आहे. हा होता वैभव सांगलीचे पार्ट 1. आता आपण गणपती बाप्पांचं सांगलीतलं प्रसिद्ध मंदिर पाहणारच आहोत, त्यासाठी पुढील भागाची वाट बघा. आणि तुम्हाला कॉन्टेंट आवडलाय तर सर्वांपर्यंत शेअर करा आणि आपला विकास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या. देव तुमचं भलं करू.